आजचा आपला टॉपिक आहे सोशल बिहेवियर ऑफ हनीबीज। मधुमक्षिकांचं सामाजिक वर्तणूक कसं असते हे आज आपल्याला पाहायचं आहे। जसे की मुंग्या एकत्र राहतात, त्यांचं स्वतःचं घर बनवून, त्याप्रमाणेच हनीबीजसुद्धा एकत्र राहतात त्यांचं घर बनवून। त्या घराला आपण काय म्हणतो, मधुमक्षिकांचं किंवा मधमाशांचं पवळं। ऑल हनीबीज लिव टुगेदर इन अ कॉलनी, एकत्र राहतात कॉलनी बनवून, दॅट इज हाईव ऑर हाईव बी। आणि त्यांचं जे घर आहे त्याला पवळा असं म्हणायचं मधुमक्षिकांचं। मेक सोशल ऑर्गनायझेशन, आणि एकत्र राहून त्या काय करतात, सामाजिकरण दाखवतात। इन द हाईव, एका घरट्यामध्ये एका पवळ्यामध्ये किती मधुमक्षिका राहतात, 50,000 to 1 lakh, 50,000 to 1 lakh माशा एका पवळ्यामध्ये राहतात, किंवा त्यापेक्षाही जास्त माशा त्या कॉलनीमध्ये राहतात। देअर इज अ डिव्हिजन ऑफ लेबर, आणि त्यांच्या वेगवेगळ्या स्पेसीज जरी असल्या तरी तीन प्रकारच्या मधुमक्षिका असतात, ड्रोन्स, क्वीन आणि वर्कर्स, आणि त्यांचे जे कामं आहे या कामाची विभागणी केलेली असते, प्रत्येकाचं एक ठराविक कार्य असते। ऑल हॅव स्पेसिफिक टाईप ऑफ फंक्शन कॉल्ड कास्ट्स, प्रत्येक सदस्याचं काम हे ठरलेलं असते। मेक म्युच्युअल कोऑपरेशन विथ अदर मेंबर्स, एकमेकांना त्या मधुमक्षिका समजून घेतात, वेळोवेळी त्यांना मदत करतात। या पवळ्यामध्ये तीन प्रकारच्या स्पेसीज आहेत, त्या म्हणजे ड्रोन, क्वीन आणि वर्कर। दे नेव्हर फाईट टुगेदर, लिव फ्रेंडली, आणि ह्या तीन प्रकारच्या माशा जरी असल्या तरी त्यांची आपापसात कधीच भांडण होत नाहीत, आणि त्या एकमेकाला समजून घेतात आणि मिळून मिसळून फ्रेंडली वागतात। इन हाईव थ्री टाईप ऑफ स्पेसीज लिव टुगेदर, दॅट आर ड्रोन, ड्रोन म्हणजेच काय आहेत, मेल, क्वीन, क्वीन ही काय आहे, फर्टाईल फिमेल आहे, ही एका घरामध्ये एका पोळ्यामध्ये एकच क्वीन असणार आहे, अँड वर्कर्स, ह्या तीन प्रकारच्या स्पेसीज आहेत। वर्कर्स काय असतात, इनफर्टाईल फिमेल आहेत, त्या पिल्लांना जन्म देऊ शकत नाहीत। क्वीन जी आहे ही काय आहे, ओनली सिंगल फर्टाईल फिमेल आहे, आणि ड्रोन म्हणजेच मेल आहेत, मेल लेज स्पर्म, क्वीन लेज एग्ज, अँड वर्कर्स वर्क इन द हनीकोम। मेन जॉब ऑफ क्वीन इज टू ले द एग्ज। प्रोजेनायटर ऑफ अ कॉलनी, ही त्या घराची मेन असते क्वीन, म्हणजे लार्जर इन साईज, डेव्हलप्ड ओहरीज, आकारानं सगळ्यात मोठी माशी आहे, आणि तिच्या ओहरीज ज्या आहेत ह्या वेल डेव्हलप्ड आहेत। वन क्वीन फॉर वन हायू, एका पवळ्यामध्ये एकच माशी असते, आणि जर दुसरी माशी प्रोड्यूस करायची असेल तर छोटे पिल्ले असताना तेव्हा त्यांना स्पेशल रॉयल जेली फीड केल्या जाते एका माशीला, आणि नंतर त्या माशीपासून क्वीन माशी, राणी माशी तयार होते। जर राणी माशी मेली तर ती दुसरी क्वीन तयार होईल, किंवा तिनं जर घर सोडून गेली तरच दुसरी क्वीन तिथं राज्य करेल। इट्स अ थोरॅक्स ब्रॉड असते आणि वेल डेव्हलप्ड असते। माउथ पार्ट्स हे काय असतात, रिड्यूस झालेले असतात। आईज स्मॉल असतात आणि ब्रेन जे आहे वेल डेव्हलप्ड आहे। जर आपल्याला मधुमक्षिका पालन करायचं असेल तर तुम्ही फक्त राणी माशीला पकडून आणलं तर तिच्या मागे आपोआप ड्रोन आणि वर्कर्स येतील। वर्कर्स काय करतात, ह्या इन्फर्टाईल फिमेल आहेत, हा दे कलेक्ट नेक्टर अँड फीड अँड टेक केअर ऑफ देअर यंग वन्स। ह्या वर्कर माशा काय करतात, वेगवेगळ्या फुलातून आणि झाडांमधून नेक्टर गोळा करतात, आणि छोटे जे पिल्ले आहेत या पवळ्यामध्ये त्यांना खाऊ घालतात। दे ऑल्सो क्लीन द हाईव, आणि या वर्कर माशांचं काम काय आहे, पवळ्याची साफसफाई करणे। गार्ड द हाईव, दे पिल्ड द हनी बाय वॅक्स प्रोड्यूस्ड बाय दिअर बॉडीज, त्यांच्या बॉडीमधून वॅक्स काढतात, आणि मध या खाण्यामध्ये ठेवल्यानंतर त्याला कोटिंग करतात, कशानं, वॅक्सनं। ऑन रिटर्निंग इन हाईव विथ पोलन ग्रेन ऑर नेक्टर, दे मेक स्पेशल डान्स टू कम्युनिकेट इच अदर अँड गिव्ह इन्फॉर्मेशन ऑफ अ प्लेस फिअर पोलन ग्रेन्स आर प्रेझेंट।
बी डान्स असतो आणि त्या मधुमक्षिका जेव्हा मध घेऊन येतात तेव्हा स्पेशल टाईपचा डान्स करून दुसऱ्या माशांना सांगतात की मध कुठं भेटलेला आहे, किती अंतरावर आहे, आणि ते दर्शवण्यासाठी काय स्पेशल टाईपचा डान्स करतात. अशा पद्धतीनं ड्रोन क्वीन आणि वर्कर्स या तिन्ही मधुमक्षिकांमध्ये कोऑर्डिनेशन असते. त्या पोळ्यामध्ये तीन प्रकारच्या मधमाशा आहेत, वर्कर्स बी, ड्रोन आणि क्वीन. वर्कर्स काय आहेत, इन्फर्टाईल फिमेल आहेत, जाड आहेत, आकारानं लहान आहेत. ड्रोन काय आहेत, दीज आर द मेल, हे काय करतील, फक्त स्पर्म प्रोड्यूस करतील. आणि क्वीन ही एकच असते त्या घरट्यामध्ये पूर्ण आणि ती आकारानं लांब असते. ही मादी आहे, फिमेल आहे, ओनली फर्टाईल इन अ हाईव. आणि मेल आणि फिमेल मिळून खूप पिलांना जन्म देतात. फिमेल काय करेल, लेज एग्ज, हिचं कामच आहे अंडे देणं. आणि ड्रोन जे आहेत, मेल जे आहेत, हे काय करतील, स्पर्म प्रोड्यूस करतील आणि त्यापासून पिल्ले तयार होतील. आणि वर्कर्स हे इतर कामं पाहत राहतील. वी हॅव अ लॉट टू लर्न फ्रॉम इन्सेक्ट लाईक हनीबीज. दे लिव टुगेदर, केअर फॉर वन अनदर अँड शेअर टू वर्क. यांच्यामध्ये कामाची विभागणी झालेली असते, कधीही कुठल्या कामासाठी त्यांच्यामध्ये भांडण नसते आणि एकमेकांना मदत करून राहतात. पॉलिनेशनला मधमाशा खूप मदत करतात. तर याप्रमाणेच त्यांचं जे सोशल बिहेवियर आहे तसंच यांच्याकडे पाहून आपल्याला शिकण्यासारखं आहे ह्युमन बिईंगलासुद्धा. आणि आपण आपली कॉलनी करून व्यवस्थित भांडण न करता राहू शकतो.